आमदार सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध सुरूच असून ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे आणि अन्य इच्छुक उमेदवारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अवघ्या काही दिवसांवरच आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडे मुलाखती देत मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी ताकद पणाला लावली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक जण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून अभी नाही तो कभी नाही असं म्हणत वेळ प्रसंगी अपक्ष उभारण्याची तयारी दर्शवत त्याप्रमाणे जोरदार तयारी करत मतदारसंघातील जनतेच्या गाठीभेटींवर विशेष भर दिला आहे. एकीकडे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध होत असताना दुसरीकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातूनही भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीलाही मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या मतदारसंघात भाजपकडून पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेनं काम करणारे अनेक दिग्गज इच्छुक असून सुभाष देशमुख यांच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात येऊन त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जात आहे. या मतदारसंघातील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनीही उघड उघडपणे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार सुभाष देशमुख यांना सोडून कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणू अशी भूमिका देखील त्यांनी मांडली. दरम्यान या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते, समाजसेवक तथा श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्यासह अनेक दिग्गज भाजपकडून इच्छुक असून त्यांना मतदारसंघात ठिकठिकाणी मोठा पाठिंबा देखील मिळत आहे. हत्तुरे यांच्यासह अन्य इच्छुकांनी देखील सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागत त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. या मतदारसंघातून भूमिपुत्रालाच उमेदवारी दिली गेली पाहिजे अशी ठाम भूमिका या सर्वांनी घेतली आहे. त्यामुळं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुका भाजपचे उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, भाजपचे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील, सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड, बंजारा समाज तांडा सुधार योजनेचे संचालक सचिन चव्हाण, अनिल चव्हाण, अशोक पाटील बिराजदार, बसवराज पणशेट्टी यांच्यासह दक्षिण तालुक्यातील 5 ते 6 सरपंचांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई इथल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याऐवजी कोणत्याही भूमिपुत्राला उमेदवारी देण्यात यावी, आम्ही त्यांना निवडून आणू अशी ठाम भूमिका या सर्वांनी मांडली आणि आपल्या एकूणच तीव्र भावना प्रकट केल्या. यावेळी झालेल्या चर्चेनंतर या मतदारसंघात पुन्हा एकदा सर्व्हे करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं श्रीशैल हत्तुरे यांनी सांगितलं. दोन टर्म झालेलं आहे तरी तिथं लोकांची नाराजी भरपूर असल्यामुळे सर्व नगरसेवक आणि ही माझ्याबरोबर असलेली सगळ्यांनी मिळून आम्ही एकच विचार केला की साहेबांना जाऊन भेटून साहेब जे सांगतील त्याप्रमाणे आपण करायचं असं ठरलेलं आहे आणि निवेदनाद्वारे त्यांना पत्र भी दिलेलं आहे. एवढंच की तिथला उमेदवार बदलण्यात यावा एवढंच आपण पक्षाकडे विनंती केलेली आहे. आमची एकच म्हणणं आहे, दक्षिण तालुक्यात भूमिपुत्र उमेदवार व्हायला पाहिजे. आम्ही भूमिपुत्राचं भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम करून भूमिपुत्राला संधी द्यावा आणि आमच्या आणि अनेक वर्षापासून
तालुक्याच्या बाहेरच्या लोकांना संधी दिली नाही, पण भारतीय जनता पार्टीने तालुक्याच्या लोकांना संधी द्यावी असं विनंती करणार. आज देवेंद्र फडणवीसजींना सर्व उमेदवार, इच्छुक उमेदवार आम्ही चौघं पाच जण आहे, इथं सर्वजण आहे. आम्हाला कुणालाही देऊ द्या, आम्ही एकमेकाचं काम करू तालुक्याचं, आणि कुणा कुठलाही समाजाला देऊ त्यांचं काम करू म्हणून असं या ठिकाणी आमचे पक्षाचे नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी पत्राद्वारे भेटून विनंती केली. दरम्यान श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं आमदार सुभाष देशमुख यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील देशमुख विरोधकांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्यानं भाजप पक्षश्रेष्ठींपुढं पेच निर्माण होणार आहे. सुभाष देशमुख यांना वाढता विरोध, मतदारसंघातील इच्छुकांची वाढती संख्या आणि या मतदारसंघात महाविकास आघाडीचं निर्माण झालेलं तगडं आव्हान या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे आणि अन्य इच्छुकांची पुढील भूमिका ही निर्णायक ठरणार असून यामुळं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील पुढील राजकीय समीकरणं बदलण्याची दाट शक्यता आहे, एवढं मात्र नक्की.